नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात हे एक दान करा पितृ शांत होतील आणि घरातील गरिबी घरातील अडचण घरातील दरिद्री कायमची दूर होईल मित्रांनो पितृपक्ष हे दहा सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि शेवटचं जे श्राद्ध असेल ते पंचवीस सप्टेंबर सर्व पितृ अमावस्याचे असेल म्हणजे हा पंधरा दिवसाचा महिना मानला जातो या पंधरा दिवसात आपण आपल्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध घालतो तर्पण देतो त्यांचे स्मरण करतो त्यांना शांत करतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवतो मित्रांनो यावेळेस या पितृपक्षातच आपण काही दान करू शकतो यातले एक दान केले तरी चालते पण दान अवश्य करावे पंधरा दिवसातून कोणत्याही दिवशी केले तरी चालेल पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला केलं तरी चालेल सर्व पितृ अमावस्याला केलं तरी चालेल आता हे दान कोणतं तर काही वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यातले तुम्ही एक दान केले तरी चालते यातले पहिले जे प्रमुख आहे जे तुम्ही करायलाच पाहिजे ते म्हणजे काळी तीळ तुम्ही काळी तीळ आणा तुम्ही काळी तीळ आणू शकता अर्धा किलो एक किलो किंवा दहा वीस पन्नास रुपयापर्यंत तुम्ही आणू शकता थोडी आणली तरी चालेल आणि ती काळी तीळ तुम्ही दान करू शकतात गरीब व्यक्तीला दान करा मंदिरात जाऊन दान करा किंवा कुठे जाणं शक्य नसेल तर ती काळी तीळ तुम्ही कावळ्यांना पक्ष्यांना टाकू शकतात हे सुद्धा दान खूप महत्त्वाचं आणि खूप मुख्य मानलं गेलेलं आहे त्यानंतर तुम्ही कपडे दान करू शकतात कपडे गरीब व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना तुम्ही ते कपडे दान करू शकतात त्यानंतर ब्राह्मणांना किंवा गरीब व्यक्तींना तुम्ही धान्य दान करू शकतात गहू तांदूळ डाळी कोणतेही धान्य तुम्ही दान करा त्यानंतर तुम्ही पितृंच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्धाच्या दिवशी किंवा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दान करू शकतात एक ब्राह्मणाला बोलवायचं त्याला पोटभर जेवण खाऊ घालायचं हे सुद्धा तुम्ही दान करू शकतात यातलं कोणतंही दान एक दान केलं तरी ते खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं मानलं जातं पितृंना शांत करायचे असेल पितृ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल घरात सुख समृद्धी हवी असेल तर पितृपक्षात नक्की एक तरी दान करावं तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट जर विचारून आम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद